हरिओम श्रीराम अंबज्ञ मी सौ मेघावीरा खामकर मी वसई उपासना केंद्र पश्चिम मी माझे मी सध्या लॅब टेक्निशियन मी दहिसर येथे जॉब करते. माझ्या मिस्टरांना आधीपासून एक याचा त्रास होता होता पाठीचा मणक्याचा. मग त्यावेळेला त्यांची तब्येत थोडीशी डाऊन होती पण आम्ही इतकं नाही लक्ष दिलेलं. सिटी स्कॅन वगैरे करून रिपोर्ट ठेवले होते पण त्यावेळेला नाहीच बुद्धी झाली की आम्हाला पुढे जाऊन काय करायची म्हणून आम्ही शांत होतो. पण त्यांना खूप त्रास व्हायला लागला की इवन त्यांना बेडवर झोपता येणार ना बसता येणार तो माणूस कंटिन्युअस उभाच असायचा कारण त्यांना झोपताच येत नव्हतं. शेवटी डॉक्टरांकडे गेले खूप प्रयत्न खूप म्हणजे 2014-15 त्यांना दुखणं होतं पण इतकं नव्हतं पण त्यावेळेला खूपच वाढलं गेलं. आणि नंतर सी टी स्कॅनचा रिपोर्ट आम्ही कोकिलाबेन हॉस्पिटलला दाखवला तर त्या डॉक्टरने सांगितलं की मानेला गाठ आहे त्यांच्या न्यूरोमॅटिक ट्युमर. तर आम्ही आधी सगळे दोघंही हादरलोत पण ज्यावेळेला डॉक्टरांशी मी बोलले ते डॉक्टर बोलत की त्यांना आहे गाठ मानेची मानेला गाठ आहे त्यापैकी ते काढावीच लागेल फक्त तुम्ही कधी काय करणार ते सांगा. पण ही गोष्ट मी डॉक्टरांशी बोलले होते ही मी माझ्या मिस्टरांना सांगितली नव्हती कारण त्यांना कळलं तर टेन्शन येईल पण हे स्वतःच गेले त्याला डॉक्टर बोललेत. त्याला माझे मिस्टर माझ्यापासून पोहत होते की हिला नको सांगायला पण मला माहीत होतं. शेवटी मी त्यांना बोलले म्हटलं जे आहे ते मला माहिती आहे आपण दादांकडे जाऊया. मग दादांकडे आम्ही गेलो आणि त्यावेळेला डॉक्टरने आम्हाला खर्च सांगितलं होतं 3.5 लाख रुपये. तर आम्हाला पॉसिबल नव्हतं कारण आम्ही नुकतंच घर घेतलं होतं 9 मेला. त्यानंतर दादांकडे आम्ही गेलो. दादांना सांगितलं की दादा असं असं प्रॉब्लेम आहे. दादांनी रिपोर्ट बघितल्यानंतर दादा बोललेत की पहिले पेढेवाट की ही गाठ कॅन्सरची नाही आहे. आम्ही तर आधी हादरलोच होतो आणि जेव्हा दादाने सांगितलं की ही गाठ कॅन्सरची नाही आहे तेव्हाला खरं सांगू म्हणजे काय फील झालं आम्हाला आम्ही आमचं नाही सांगू शकत. खूप म्हणजे मी खूप टेन्शनमध्ये होते की आत्ताच घर घेतल्या आणि हा मोठा गाठ निघणं म्हणजे ते थोडंफार आम्ही मेडिकल लाईनमध्ये असल्यामुळे आम्हाला थोडंफार माहिती आहे कारण खूप पेशंट आम्ही बघितले आहेत. तर मग खूप टेन्शन आलं होतं पण दादाने जेव्हा सांगितलं की घाबरू नका ही नॉर्मल आहे गाठ ही फक्त काढावी लागेल कारण हिची झपाट्यानं वाढ होते आहे. फक्त तुम्ही डॉक्टर आहेत दादानेच एक डॉक्टर रेफर केला होता त्यांच्याकडे आम्ही कोकिलाबेन हॉस्पिटलला गेलो तर ते डॉक्टर खूप चांगले होते. मी दादांना एवढं सांगितलं की दादा ते 3.5 लाख सांगतायत आमची फायनान्शियली तेवढी बाजूच नाही आहे कारण मी आत्ताच घर घेतलं हे तुम्हालाही माहिती आहे. दादा बोले तू जा बिंदास बघू काय होतं ते एवढं सांगितलं आणि आम्ही गेलो. आणि त्या दिवशी अपॉइंटमेंट नसताना त्या दिवशी आमची अपॉइंटमेंटच नव्हती ते डॉक्टरांनी चार आणि डॉक्टर बोललेत की तो जो मेन अपॉइंटमेंट देणारा माणूस होता तो बोलला की तुम्ही येऊन बसा झालंच कोणाचे कॅन्सल तर आम्ही देऊ शकतो. आणि जस्ट आम्ही गेलो 10 मिनिटानंतर आम्हाला डॉक्टरांनी आतमध्ये बोलवलं कारण जर ते 3-4 जण ऑलरेडी अपॉइंटमेंटचे लोक आलेले नव्हते. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की असं असं आहे ऑपरेशनची तारीख फिक्स करा. आम्ही त्या एवढं टेन्शनमध्ये होतो की ऑपरेशनची तारीख फिक्स करण्यात येत निदान पैसे जर पाहिजेत हातामध्ये तर नाहीच जमतच. म्हटलं आम्हाला विचार करायला पाहिजे डॉक्टर. डॉक्टर बोले विचार करून वेळ फुकट घालवू नका कारण त्यांना खूप त्रास होतो आहे. जो माणूस आज मे महिन्यापासून झोपला नाही आहे आज एवढे रात्र तो माणूस बसून काढतो आहे. आपल्याला एक रात्र झोप नसली तर आपण काय करू शकतो. मग त्यांच्या मनाला काय वाटत असेल हा विचार. शारीरिक त्यांना काय त्रास होत असेल. म्हटलं ठीक आहे मग आपण बघूया. मग आम्ही मेडिक्लेम करायचा होता आमचा तो पास व्हायचा बघूया म्हटलं करूया आपण. पण नाही होतच नव्हता तो. काहीतरी क्युरीज निघत होत्या काहीतरी होत होतं काहीच कळत नव्हतं की बापूला म्हटलं काय बाप्पा तू काय करतोयस मला काहीच कळत नाही. म्हणजे काहीच सोर्स नाही आहे कोणाचा सपोर्ट नाही आहे काय करू बापू तूच बघ. मी खूप रडले बापूच्या फोटोसमोर घेऊन. बापूला म्हटलं तूच बघ दररोज त्यांच्या मानेला उदी लावायची बापू काहीतरी कर काहीतरी कर. आणि 15-16 जूनला ऑपरेशन होतं 14 जूनपर्यंत तरी पैसे जमा नव्हते. आता म्हटलं काय करायचं बापू तू बघ आम्हाला काहीच माहीत नाही. आणि 15 जूनला आम्हाला 11 वाजता रात्री ऑपरेशनसाठी ॲडमिट व्हायला सांगितलं. म्हटलं ह्यांना म्हटलं आपण काय करायचं महेंद्रसिंह यांना म्हटलं मी. तर म्हटलं दादा पैसे तर नाहीत आपण ऑपरेशन कॅन्सल करूया. संध्याकाळी 7 वाजता आमचा निर्णय झाला की ऑपरेशन पोस्टपोन करूया आपण जमणार नाही आहे. आणि बरोबर 8:30 म्हणजे 8:45 या 8:40 या दरम्यान त्यांच्या मोबाईलला एक मॅसेज आला तुमचा मेडिक्लेम पास झाला तुमचे पैसे अकाउंटला जमा झालेत. आणि त्यानंतर तो मेसेज आम्ही दोघांनी पण पाहिला नव्हता. नंतर ते म्हणजे पाहिणं बघणं असं जस्ट मोबाईल म्हणतात मेघा मेडिक्लेमचा मेसेज आला आहे. आणि नंतर मला जो ज्याच्याकडे मी मेडिक्लेम केला त्याचा फोन आला की वहिनी मेसेज पाहिलात का पैसे आलेत का बघा 1 लाख रुपये जमा झाले असतील कदाचित. तर म्हटलं मला नाही माहिती मी बघते बघितलं तर होते. आम्ही तशीच बॅग पॅक केली. आम्ही 9:30 ट्रेनने आम्ही डायरेक्ट कोकिलाबेन हॉस्पिटलला गेलो. तिथे गेल्यानंतर पुन्हा त्याने ॲडव्हान्स पैसे भरायला सांगितले 50,000. आमच्याकडे काहीच नव्हतं 0 होतं आम्ही. नंतर मग
सगळीकडून मदत आली, आम्हाला झालं पॉसिबल. आम्ही त्यावेळेला आणि तो 1 लाख सांगितले जमत नव्हते, त्यांनी 50,000. शेवटी तो पुढे एक मुलगा होता, तो सुद्धा एक असा सर्वसामान्य होता. तो बोलला की तुमचा प्रॉब्लेम काय. आम्ही दोघंही शांतच बसलो, कारण एवढे पैसेच नव्हते आमच्याकडे, आम्ही काय करणार. मला म्हणतात काय करूया, त्यांना 4 दिवसाची मुदत मागून घेऊया आणि मग पुढे जाऊया. म्हटलं नको, आपण बघूया. तर मग त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत, पण आम्ही 2 दिवसात आम्ही ठेवू, काहीतरी करून देऊ पैसे तुम्हाला, मग तुम्हाला बघा काय पॉसिबल. ते बोलत नाही, तुमच्याला आता तुम्ही 20-30,000 रुपये तरी भरू शकाल का. तर म्हटलं आम्ही तेवढे कुठेतरी ॲडजस्ट करू. तर मग आम्ही सगळ्यांच्या मित्रांना वगैरे फोन करून आम्ही बोलून पैसे आम्ही जमा करून 20,000 रुपये भरले. तो माणूस बोलला बाकी सगळी सेटिंग मी बघतो, तुम्ही जाऊन फक्त ॲडमिट व्हा, तुम्ही चांगली माणसं आहात. आणि आम्ही गेलो, ॲडमिट झाले, ऑपरेशन झालं व्यवस्थित. ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरने ऑपरेशनच्या वेळेला 5 थिंग सांगितल्या होत्यात. एक तर डाव्या साईडला होत असल्यामुळे डाव्या साईडला काही होऊ शकतं, दुसरी गोष्ट डोळा बंद होऊ शकतो, आवाज जाऊ शकतो, आणखीन त्यांना म्हणजे एका साईडला काहीच होऊ शकतं असं सांगितलं होतं. मी तर खूप टेन्शनमध्ये होते, पण दादा होते सपोर्टर, दादाने स्वतः फोन केला होता. त्यामुळं एक होतं की आपल्याला आपला परमेश्वर पाठीशी, आपला बापू पाठीशी आपल्या. त्यामुळं तसं काही टेन्शन नव्हतं, फक्त एक असं हे नव्हतं की काय टेन्शन होतं थोडंसं, पण बापू असल्यामुळं तेवढं रिलीफ वाटत होतं की बापू आहे, काहीतरी चांगलंच होईल. आणि त्यानंतर ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी यांचा आवाज कम्प्लीट आणि कम्प्लीट लहान मुलासारखा येत होता. म्हणजे एक वसे भजन म्हणणारा माणूस आणि त्यांचा जेव्हा मी पहिल्यांदा आवाज ऐकला त्याला मीच शॉक झाले. म्हटलं ह्या माणसाचा आवाज असा का, अगदी लहान मुलासारखा, जसं 1-1.5 वर्षाचं बाळ बोलतं त्याच पद्धतीने ते बोलत होते. नंतर मी घाबरले, बापूला म्हटलं तू बघ काय ते मला माहीत नाही, तूच काय ते कर बस एवढं. जेव्हा बापू भक्त ज्या बापू भक्तांनी फोन केले त्या त्या बापू भक्तांना समजलं, त्या लोकांनी ह्यांच्यासाठी हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली, सगळं झालं छानपैकी. म्हणजे खूप त्यांनी सपोर्ट केला, बरोबर 72 तास. मी नंतर दादाला त्या दिवशी भेटले, दादांना म्हटलं, दादा बोले जा तू बिंदास ग, तू कशाला काळजी करतेस. नंतर आम्ही तिसऱ्या दिवशी हे जे झोप त्यांना रिलॅक्स झोप तिसऱ्या दिवशी लागले. 72 तासांतर डॉक्टर बोललेत काही वेळेला चेंजेस होतात, 72 तासांतर सुद्धा आवाज व्यवस्थित येऊ शकतो. आणि बरोबर 72 तासांतर त्यांचा आवाज नॉर्मल झाला, अगदी व्यवस्थित, आणि ऑपरेशन सक्सेसफुल झालं. हे सगळ्यात महत्त्वाचं. माझ्या बापानं माझ्या नवऱ्याला म्हणजे मी बापाला सांगितलं होतं की ज्या दिवशी त्यावेळेला वटपौर्णिमा होती, म्हटलं माझ्या जसं सावित्रीनं सत्यवनाला आणलं ना तसं बापू तू माझ्या सत्यवनाला तुम्हाला वटसावित्रीच्या दिवशी मला. आणि बरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी माझ्या मिस्टरांना मी घरी घेऊन आले आणि व्यवस्थित पूजा केली. बापानं माझ्या बरोबर उभं राहून सगळं करून घेतलं माझ्याकडून. आणि प्रत्येक वेळेला आमच्या समोर आमच्या बरोबर आणि आमच्या पाठीशी पुढे सगळीकडे बापू आहेत त्या. आणि एवढं मला खूप छान छान अनुभव आहेत, पण यामध्ये एवढं सांगून मी माझं हे करते. हरिओम श्रीराम अंबद.